कव्वाली गावचे ग्रामदैव श्री म्हसोबा महाराज यात्रा उत्सवानिमित्त पूजा करण्यात आली। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी यात्रा उत्सव रद्द केल्याने पंच कमिटीच्या वतीने अत्यंत साधेपणाने पूजा आरती करण्यात आली। भाविकांना बंद मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं। म्हसोबा महाराजांचे मूळ स्थान मनमाड मालेगाव रोडवरील कुंदलगाव येथील डोंगरावर आहे। त्यांची यात्रा देवाली गावात अनेक वर्षापासून भरत आहे। यात्रेनिमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई व रंगरंगटी करण्यात आली आहे। मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घेतलं। यात्रेनिमित्त फक्त सकाळी धार्मिक विधी झाले, तसेच पहाटे चेतन खोले माधुरी खोले यांच्या हस्ते अभिषेक झाला, सत्यनारायण पूजा झाली, परंतु मिरवणूक न काढता मांडव ढाळेचा कार्यक्रम देखील झाला। त्यानंतर महाआरती झाली। यावेळी खासदार हेमंत गोडसे, उत्तम कोठुळे, नगरसेवक जगदीश पवार, पंच कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम बापू कदम, उपाध्यक्ष प्रदीप देशमुख, कार्याध्यक्ष बाळनाथ सरोदे, सेक्रेटरी रुंजा पाटोळे, खजिनदार शिवाजी लवटे सह खजिनदार राजेंद्र गायकवाड, कैलास चव्हाण, राहुल गीते, विकास गीते, अविनाश गीते, मयूर मोटकरी, तसेच परिसरातील देवाली गाव, विहित गाव, सिन्नर फाटा, जेल रोड, दशक, पंचक, एक लहरे, शिंदे पळसे, पोटमगाव, सामणगाव, भगूर, बेलदगव्हाण, नाणेगाव आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने या यात्रेसाठी उपस्थित होते। देवळालीचे ग्रामदैवत त्याचप्रमाणे लाखो भाविकांचे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे याकरता आम्ही सर्व पंचमंडळीचे किंवा पंधरा किलोमीटर मीटिंग होऊन आजची यात्रा स्थगित करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी होणारी कुर्ता देखील स्थगित करण्यात आलेली आहे। याबद्दल भाविकांची आणि दर्शनाला त्यांची गैरसोय होणार आहे याची आम्हाला कल्पना आहे। त्याच्याबद्दल आम्ही गंभीर आहोत। पण आज लाखो भाविक त्यांनी दर्शनासाठी येत असतात, पण आज तर सर्व सर्वांनी अतिशय स्वयंस्फूर्तीने हे सर्व पाळलेले आहे। या ठिकाणी ते एक किलोमीटर परिसरामध्ये आज आपण पाहिलं आहे त्या ठिकाणी अतिशय शांतता आहे। आमचे धार्मिक कार्यक्रम जे आहे धार्मिक कार्यक्रम सकाळी महापूजेचे त्याचप्रमाणे सत्यनारायणचे सर्व कार्यक्रम आम्ही आणि मांडवले आहेत। त्या सकाळीच आम्ही आणि प्रवीण कुलते सह अश्विनी पुरी, न्यूज इंडिया 27, नाशिक रोड।